नमस्कार, तुम्ही पाहता तीन आठवडे सरकारी कानून, आपला जिल्हा आपल्या जिल्ह्याची बातमी। आजपासून वाहतूक नियमामध्ये बदल, आता वाहन चालवताना BL आणि RC ठेवण्याची गरज नाही। आजपासून भारतभर ड्रायव्हिंग लायसन मिळवणे सोपे होईल। याचे कारण असे की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते वाहतूक मंत्रालय मोटार वाहन नियम 1991 अनेक दुरुस्त्या केल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला यापुढे वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी अधिक कागदपत्रांची आवश्यकता असणार नाही। आधार कार्डच्या मदतीने आता ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन मिळू शकेल। 1 ऑक्टोबर 2020 पासून आपण ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन परवान्याच्या नूतनीकरण आधार कार्डद्वारे नोंदणी यासारख्या सेवा घेऊ शकता। आपण आपली सर्व कागदपत्रे सरकारी वेब पोर्टलवरच राखू शकता। वाहनांचे कागदपत्र ठेवण्याची गरज नाही। मोटार वाहन नियम 1989 दुरुस्तीनंतर तुम्हाला यापुढे वाहन चालवण्याचा परवाना, नोंदणीचे कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र, परवानग्या इत्यादी कागदपत्रांची प्रत्यक्षी प्रत ठेवण्याची गरज बसणार नाही। आता आपण डिजिटल कॉपी दर्शवून कार्य चालवू शकता। अधिकृत पोर्टलवर कागदपत्र ठेवली जातील। आजपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई चलनास वाहनांच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केलं जाणार आहे। परवाना रद्द करणे, ई चलन नोंदणी यासारख्या सर्व कामे इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे केले जातील। यामुळे कागदपत्रांची प्रत्यक्ष पत ठेवण्याची त्रास दूर होईल। प्रत्यक्षात सरकारने सांगितले की वाहन चालवण्याचा परवाना आणि ई चलन यासह वाहनांशी संबंधित सर्व कागदपत्रे माहिती तंत्रज्ञान पोर्टलच्या माध्यमातून 1 ऑक्टोबर 2020 ठेवली जातील। बनावट ड्रायव्हिंग लायसन्स काढून टाकणे तसेच कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यावर नजर ठेवणे हा सरकारच्या या निर्णयाचा हेतू आहे। पोर्टलवरून वाहन चालवण्याचा परवानाधारकावर सरकार पूर्णपणे नजर ठेवू शकेल। वाहन चालवताना फोनचा वापर, मोटार वाहन नियम 1991 दुरुस्तीनंतर आता मोबाईल वाहन केवळ वाहन चालवताना मार्ग नेव्हिगेशनसाठी वापरला जाऊ शकतो आणि तो नियमाचे उल्लंघन मानला जाणार आहे। मात्र वाहन चालवताना मोबाईल बोलण्यासाठी 1,000 ते 5,000 रुपयेपर्यंत दंड करण्यात येईल असं सर्व जाहीर करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद।